गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सो टुडे वी हैव टू स्टार्ट सेकेंड यूनिट ऑफ कंप्यूटर नेटवर्क एंड इन दिस यूनिट वी विल डिस्कस अबाउट मल्टीप्लेक्सिंग. सो फर्स्ट व्हाट इज मल्टीप्लेक्सिंग. मल्टीप्लेक्सिंग इज ए टेक्निक यूज टू कंबाइन एंड सेंड द मल्टीपल डेटा स्ट्रीम्स फॉर ए सिंगल मीडियम एंड द प्रोसेस of the combining of data stream is known as multiplexing. What is multiplexing? Multiplexing is a technique used to combine and send the multiple data streams over a single medium, and the process of combining data stream is known as multiplexing. And hardware used for multiplexing is known as multiplexer. ओके. सो मल्टीप्लेक्सिंग साठी हार्डवेअर यूज केला जातो त्याला काय म्हणतात? मल्टीप्लेक्सर. सो व्हॉट इज मल्टीप्लेक्सिंग? इट इज अ टेक्निक यूज टू कंबाइन अँड सेंड द मल्टिपल डेटा स्ट्रीम्स ओवर ए सिंगल मीडिया. म्हणजे काय? मल्टिपल डेटा काय आपण करू शकतो, सेंड करू शकतो थ्रू ए सिंगल मीडियम यूजिंग मल्टीप्लेक्सिंग. सो द मल्टीप्लेक्सिंग it's achieved by using a device called multiplexer, or it is also called as MUX, M-U-X, that combines an input lines to generate a single output line. Okay, so multiplexing sathi ka use kela jata? Multiplexer, or it is also called as MUX, MUX. Okay, and this multiplexer combines एन इनपुट लाईन्स, मीन मल्टिपल इनपुट लाईन्स काय करतो? कंबाईन करतो टू जनरेट सिंगल आउटपुट लाईन. अँड जनरेट काय करतो? सिंगल आउटपुट लाईन. दॅट इज मल्टीप्लेक्सिंग फॉलोज मेनी टू वन कन्सेप्ट. दॅट इज एन इनपुट लाईन कन्वर्ट वन आउटपुट लाईन. काय करतो? मल्टीप्लेक्सिंग फॉलोज मेनी टू वन, म्हणजे मेनी लाईन काय कन्वर्ट करतं? वन आउटपुट लाईनमध्ये. मेनी इनपुट लाईन कन्वर्टेड इन टू वन आउटपुट लाईन. दॅट इज इट इज इट फॉलोज मेनी टू वन कन्सेप्ट. सो मल्टीप्लेक्सिंगसाठी काय यूज केला जातं? मल्टीप्लेक्सर विच कंबाइन्स एन इनपुट लाईन्स टू जनरेट ए सिंगल आउटपुट लाईन. अँड इट फॉलोज मेनी टू वन बिकॉज एन इनपुट लाईन्स कन्वर्टेड इन टू वन आउटपुट लाईन. अँड डीमल्टिप्लेक्सिंग काय? त्याचा रिवर्स आहे. सो डीमल्टिप्लेक्सिंग इज अचीव बाय युझिंग ए डिवाइस कॉल्ड डीमल्टिप्लेक्सर, और इट इज ऑल्सो नोन एज डीमक्स, DEMUX. अँड इट इज अवेलेबल ॲट द रिसिविंग एंड. अँड डीमल्टिप्लेक्सर सेपरेट्स ए सिग्नल इन टू इट्स कंपोनंट सिग्नल. Therefore, we can say that demultiplexing follows one-to-many approach. Okay, ata demultiplexer kute asto? At the receiver end. And multiplexer kute asto? At the sender end. Okay, so demultiplexer kya karto? Je single output, single line madhe jo ka data hai, to kya karto? Multiple signal madhe kya karto? Multiple line madhe convert karto. So इट डीमल्टीप्लेक्सिंग फॉलोज वन टू मेनी अप्रोच ऑर कन्सेप्ट ऑर कन्सेप्ट. सो वन टू मेनी म्हणजे काय? वन सिंगल लाईन कन्वर्टेड इन टू मेनी आउटपुट लाईन. सो डीमल्टीप्लेक्सिंग इज अचीव बाय युझिंग ए डिवाइस कॉल्ड डीमल्टीप्लेक्सर अँड इट इज अवेलेबल ॲट द रिसिवर अँड अँड इट सेपरेट्स सिग्नल इन टू इट्स कंपोनंट सिग्नल. दॅट इज वन इनपुट अँड आउटपुट, म्हणजे वन इनपुट लाईन कन्वर्टेड इन टू अँड आउटपुट लाईन. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इट फॉलोज वन टू मेनी अप्रोच. ओके. सो व्हॉट इज मल्टीप्लेक्सिंग? मल्टीप्लेक्सिंग इज द टेक्निक विच यूज टू कंबाइन अँड सेंड मल्टिपल डेटा स्ट्रीम्स ओवर ए सिंगल मीडियम. अँड मल्टीप्लेक्सिंग इज अचीव बाय युझिंग मल्टीप्लेक्सर अँड डीमल्टीप्लेक्सर. मल्टीप्लेक्सर कंबाइन्स एन इनपुट लाईन
to generate a single output line, and it follows many to one approach, and demultiplexing is separate one input line into an output line. Therefore, it follows one to many approach. Okay, so next is why multiplexing. मल्टीप्लेक्सिंग का यूज केली जाते, तर आता द ट्रान्समिशन मीडियम इज यूज टू सेंड द सिग्नल फ्रॉम सेंडर टू रिसीवर. द मीडियम कॅन ओनली हॅव वन सिग्नल ॲट अ टाईम. द ट्रान्समिशन मीडियम थ्रू जेव्हा डेटा ट्रान्सफर केला जातो सेंडर टू रिसीवर, तर काय ओनली वन सिग्नल ॲट अ टाईम काय केला तो सेंड जातो. सो if there are multiple signals to share one medium, then medium must be divided in such way that each signal is given some portion of the available bandwidth. म्हणजे आता काय, सपोज जर मल्टिपल सिग्नल वन मीडियम थ्रू काय केलं ट्रान्सफर केले किंवा शेअर केले, तर काय सम मल्टिपल सिग्नल काय केले वन मीडियम थ्रू ट्रान्सफर केले, तर काय ते जी का अवेलेबल बँडविड्थ आहे त्याचा यूज करून काय मल्टिपल सिग्नल वन मीडियम थ्रू काय केले जातात ट्रान्सफर केले जातात. जर सपोज 10 सिग्नल्स असतील अँड बँडविड्थ काय असेल त्या मीडियमची सपोज 100 युनिट्स असेल, तर ईच सिग्नल तर काय 10 युनिट शेअर्ड बाय ईच सिग्नल काय करेल 10 करेल ती बँडविथ काय करेल शेअर करेल. वेन द मल्टिपल सिग्नल शेअर द कॉमन मीडियम देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कोलिजन अँड मल्टिप्लेक्सिंग कन्सेप्ट इज यूज टू अवॉइड सच कोलिजन. जर सपोज मल्टिपल सिग्नल जरी ट्रान्सफर वन मीडियम थ्रू ट्रान्सफर करताना सपोज कोलिजन ऑकर झालं तर काय इट अवॉइड कोलिजन. सो दॅट्स वाय मल्टिप्लेक्सिंग इज यूज. देन हिस्ट्री ऑफ मल्टिप्लेक्सिंग. सो मल्टीप्लेक्सिंग टेक्निक इज वाइडली यूज इन टेलिकम्युनिकेशन. इन सेवरल टेलिफोन कॉल्स आर कॅरीड थ्रू अ सिंगल वायर. सो मल्टीप्लेक्सिंग टेक्निक कशासाठी यूज केलं जाते इन कम्युनिकेशन अँड इट इज डेव्हलप इन 1870s. For telegraphy and that time it is widely used in communication. Then George Owen Square developed the telephone carrier multiplexing in 1910. So multiplexing is widely used in telecommunication and it is originally developed for telegraphy in the 1870s and it is widely used in communication. And then George Owen Square developed the telephone carrier multiplexing in 1910. Okay, then we'll see actual concept of multiplexing. बघा इथे डायग्राम आहे, सो डायग्रामवरून तुम्हाला क्लिअर कळेल की व्हॉट इज मल्टिप्लेक्सिंग. ते सेंटर साइडला काय मक्स मीन्स मल्टीप्लेक्सर एंड ऐट द रिसीवर एंड काय डी मल्टीप्लेक्सर. सो मल्टीप्लेक्सिंग इज अचीव बाय यूजिंग मल्टीप्लेक्सर एंड डी मल्टीप्लेक्सर. सो
फर्स्ट काय बघा, इथे सेंडर साईडला काय आहेत, अँड इनपुट लाईन्स. अँड इनपुट लाईन्स मल्टिप्लेक्सर काय करतो, अँड इनपुट लाईन्स कन्वर्टेड इन टू वन आउटपुट लाईन. सो द मल्टिप्लेक्सरने काय केलं इथे, अँड इनपुट लाईन कन्वर्टेड इन टू वन आउटपुट लाईन. देन हिअर ॲट द रिसिवर अँड डिमल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर काय करतं, वन इनपुट लाईन कन्वर्टेड इन टू मेनी ऑर अँड आउटपुट लाईन. सो बघा इथे वन इनपुट इनपुट लाईन आहे विच इज कन्वर्टेड, डिमल्टिप्लेक्सर विच इज कन्वर्टेड इन टू अँड आउटपुट लाईन. सो ओरिजिनल जे काय आपण सिग्नल पास करणार ते काय करणार, रिसिव्हरला ॲज इट इज मिळणार. सो दिस इज द ॲक्च्युअल कन्सेप्ट ऑफ मल्टिप्लेक्सिंग. मल्टिप्लेक्सिंग इज अचीव बाय युझिंग मल्टिप्लेक्सर अँड डिमल्टिप्लेक्सर. अँड मल्टिप्लेक्सर कन्वर्ट अँड इनपुट लाईन इन टू वन आउटपुट लाईन. सो बघा इथे अँड इनपुट लाईन कन्वर्टेड इन टू वन आउटपुट लाईन, अँड दिस मल्टी डिमल्टिप्लेक्सर कन्वर्ट अँड वन इनपुट लाईन इन टू अँड आउटपुट लाईन्स, वन टू मेनी अप्रोच. सो वन इनपुट लाईन कन्वर्टेड इन टू अँड आउटपुट लाईन. सो अँड डिमल्टिप्लेक्सर इज अवेलेबल ॲट रिसिवर एंड. देन व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ मल्टिप्लेक्सिंग, सो मोर दॅन वन सिग्नल कॅन बी सेंड ओवर ए सिंगल मीडियम अँड द बँडविड्थ ऑफ ए मीडियम कॅन बी युटिलाइज इफेक्टिवली. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ मल्टिप्लेक्सिंग. ओके, थँक्यू.